महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे आणि त्यातल्या त्यात विदर्भातील शेतकऱ्यांचे प्रमुख प्रश्न जे आहेत त्यामध्ये कापूस, सोयाबीन, तूर, हरभरा वगैरेचे आहेत. कापसाला आज 5,000 रुपये भाव दिला जातो क्विंटलला, ओला कापूस आहे असं म्हणून. मागच्या वर्षी 12,000 रुपये प्रति क्विंटलचा भाव होता आणि यावर्षी सरकारला आम्ही मागणी करतो आहे की 5 ते 6,000 रुपये प्रति क्विंटल भाव आहे, सरकारने अनुदान द्यावं, 6,000 रुपये प्रति क्विंटल अनुदान द्यावं आणि शेतकऱ्याला या कापसाच्या भावाला समाधान मिळेल इथपर्यंत त्याला समाधानकारक उत्तर द्यावं. परंतु सरकारने याबाबत अजून तरी केलेलं नाही. कापसावर निर्यात बंदी असल्यामुळे कापसाची परिस्थिती आज ही आहे. हरभरा तूर खरेदीच्या संदर्भामध्ये अद्याप हवे तो केंद्र सुरू झालेलं नाही. कापसाच्या खरेदीचं CCI केंद्र सुरू झालेलं नाही आहे. कांद्याला जे मागच्या वेळेस अनुदान द्यायचं ठरलं होतं ते अद्याप तो 200 क्विंटलपर्यंत कांदा उत्पादकांना अनुदान देऊ असं सांगितलं, ते अनुदान अजूनपर्यंत 50% शेतकऱ्यांना मिळालेलं नाही आहे. त्याबरोबर केळीच्या पिकमेळ्याच्या संदर्भामध्ये जवळजवळ 11,000 केळी उत्पादक शेतकरी पिव्यांपासून वंचित आहे, त्यांना अजूनपर्यंत या ठिकाणी केळी पीक विम्याचा लाभ मिळालेला नाही आहे. विदर्भातील शेतकऱ्यांचा सोयाबीनचा लाभ नाही, धानाला त्यांनी दिला आहे पण फार मोजक्या धान उत्पादकांना याचा लाभ होणार आहे. असे अनेक प्रश्न घेऊन आम्ही सभागृहामध्ये मांडणी केली पण सरकारने समाधानकारक उत्तर दिलं नाही, उलट सरकारने आपलीच पाठ थोपटून घेतली. आणि मला वाटतं की शेतकऱ्यांच्या समाधानासाठी जे उत्तर दिलेलं दिसत आहे त्यामुळे शेतकरी आता सुखी आहे, संपन्न आहे, समाधानी आहे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील अशा भूमिकेमधनं आज आपल्याला सरकार दिसलं आहे. हे सरकार संवेदनशील नाही आहे, या सरकारला शेतकऱ्यांविषयी काही नाही आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहे त्या थांबण्याविषयी काही बोललेलं नाही आणि म्हणून विरोधी पक्षनेत्याला बोलू दिलं नाही. त्यांचा तो अधिकार आहे. कालही विरोधी पक्षनेत्यांना बोलू दिलं नाही म्हणून आम्ही सभागृहामध्ये दिवसभर बहिष्कार टाकला आणि आजही आम्ही या संदर्भामध्ये सभात्याग केला. या सरकारचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. नुसत्या घोषणा करतात पण प्रत्यक्ष अंमलबजावणी या घोषणेची खाली होत नाही असा माझा स्वतःचा अनुभव आहे, आमचा सर्वांचा अनुभव आहे. सर, हिंदी में जानना चाहेंगे किसानों की मांग को लेकर धनंजय मुंडे ने रिप्लाई किया है, क्या आपकी भूमिका? किसानों के लिए हमने 3 दिन से चर्चा का आग्रह किया. वैसा तो ये असेंबली में हमेशा किसानों के लिए समस्याओं के लिए हम चर्चा करते आए हैं, पर भी हमारे कृषि मंत्री जी ने यहाँ उत्तर दिया है पर उत्तर कुछ समाधानकारक नहीं मिला है. महाराष्ट्र में किसानों की आत्महत्याओं की संख्या बढ़ रही है दिन ब दिन, वो रुक नहीं रही है. महाराष्ट्र के किसानों के कपास उत्पादक जो किसान है उनको आज 5,000 रुपये प्रति क्विंटल का भाव मिल रहा है. हम लोग मांग कर रहे हैं सरकार से कि 5,000 रुपये प्रति क्विंटल से तो किसानों को मिलना, मतलब पिछले साल 12,000 रुपये प्रति क्विंटल था और ये बार 5,000-6,000 प्रति क्विंटल दे रहे हैं, तो किसानों को कुछ 6,000 रुपये प्रति क्विंटल अनुदान देना चाहिए, उनको समाधान देने के लिए कुछ फ़ायदा होने के लिए कुछ भी सरकार ने करना चाहिए. सोयाबीन उत्पादक है, प्याज उत्पादक है, उनका कोई निर्णय हुआ नहीं है. जो केला उत्पादक है उनके पीक बीमा का प्रश्न गंभीर हो रहा है और विदर्भ में जो हमारा सोयाबीन उत्पादक बड़े पैमाने पर है वो सोयाबीन उत्पादक को सोयाबीन को भाव नहीं है. और ऐसी स्थिति में किसान की स्थिति बहुत हालत बहुत महाराष्ट्र में गंभीर है. अवकाली पावस हो गया, जो बारिश हो गई उससे भी बड़ा नुकसान हुआ और इस कारण सरकार से हम बार बार मांग करते हैं कि किसानों के आत्महत्या रोकने के लिए, किसानों को कुछ मदद करने के लिए सरकार ने घोषणा तो की है पर प्रत्यक्ष अमल बजावनी उसकी हो नहीं रही है. और यह सरकार से बार बार पूछने के बाद भी हमारे अपोजिशन लीडर ने जब इससे क्वेश्चन पूछना चाहा तो उसको उनको बोलने नहीं दिया और उनको बोलने नहीं दिया के कारण या हमने ये सभा तक किया है. आज महाराष्ट्र के किसान की हालत बहुत गंभीर है, स्थिति गंभीर है, किसान आत्महत्या कर रही है और सरकार इसके बारे में गंभीरता से ख्याल नहीं दे रही है. सर, अपोजिशन का कर्ज माफी का डिमांड आप लोगों ने डिमांड किया है? नहीं, हमारी डिमांड हमेशा रही है कि पूरी कर्ज माफी होना चाहिए. इस ढंग से जो इसी 3-4 साल से हो रहा है कि किसान बहुत परेशान है और कर्जा लिया हुआ वो भर नहीं रहा है. सरकार बोलते है कि जो नियमित कर्जा भरेगा उसको 50,000 रुपये हम अनुदान देंगे. आज तक आधे किसानों को ये अनुदान भी नहीं मिला, जो सब्सिडी देने के लिए वो भी मिला नहीं है. हमारी मांग रही है सरकार से कि किसान कर्जा भर ही नहीं सकता और इसलिए संपूर्ण कर्ज माफी, सारी के सारी कर्ज माफी किसानों के होना चाहिए. जब तक के कर्ज माफी नहीं होती तो किसान खुद अपने पैर पर खड़ा नहीं रह सकता. सर,
सर जात नाही आहे जनगणने वरतून संघाने विरोधाची भूमिका मांडलेली आहे. खरं तर एकीकडे सरकार म्हणते जात नाही आहे जनगणना झाली पाहिजे आणि दुसरीकडे हेच सरकारचे जे आमदार आहेत ते आज संघाच्या संपूर्ण मुख्यालयात गेलेले असताना तिथे मुक्ती देताना त्यांचे प्रचारक म्हणत आहेत की जात नाही आहे जनगणनेला आमचा विरोध आहे. संघाची अधिकृत भूमिका बाहेर आलेली नाही आणि त्यामुळे संघाने जातनीय जनगणनेला विरोध केला की नाही हे मला माहिती नाही. परंतु आमची ही स्पष्ट मागणी राहिलेली आहे की 1931 जातनिहाय जनगणना झाली आणि त्याच्या आधारावर आजपर्यंत जातनिहाय जनगणनेच्या संदर्भामधले निर्णय घेतले गेले. त्यानंतर 1951 जनगणना झाली त्या जनगणनेमध्ये समाजवार जातनिहाय काही नोंदी झाल्या पण त्याच्यानंतर आजपर्यंत जातनिहाय जनगणना झाली नाही. त्यामुळे OBC संख्या किती आहे, SC ST संख्या किती आहे, VJT NT DT संख्या किती आहे याचा अंदाज आज येत नाही आणि मग त्यामुळे कमी लोकसंख्येवर असा गृहित धरून त्यांना सवलतींचा लाभ दिला जातो. आता आमची मागणी आहे की जात निहाय जनगणना झाली पाहिजे आणि मला वाटतं सरकारची पण ती स्पष्ट भूमिका दिसलेली आहे. त्यामुळे संघाची भूमिका जी काही असेल ती वेगळी असू शकते आणि सरकारची भूमिका वेगळी असू शकते. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम TV सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.